लोकनेते दिभा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे. यासाठी आता 24 जूनला सिडकोवर किमान 1 लाख लोकांचा धडक आंदोलन होणार आहे. त्या अनुषंगाने विभागनिहाय बैठका आणि त्यामध्ये नियोजन करत जोरदार तयारी सुरू आहे. या बैठकीला सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. लोकनेते दिभा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठका होत आहेत. त्या अनुषंगाने गव्हाण पालीदेवत जिल्हा परिषद आणि पळसपे कोण पंचायत समिती विभाग निहाय बैठका संपन्न झाल्या. या बैठकीस उरणचे आमदार महेश बालदी, भाजपाचे पुणे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ नेते सुभाष जेटू पाटील, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, सदस्य भूपेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, विविध ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्यासह इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 10 जूनला झालेल्या भव्य आणि आदर्श अशा मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधण्याबरोबरच वाहवा मिळवली. मणिनिर्धार पक्का, दिबासाहेबांचेच नाव पक्का ही प्रामाणिक भूमिका घेत आंदोलनाचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. आता रस्त्यावर उतरून सिडकोला घेराव घालण्यासाठी 24 जून उजाडण्याची वाट पाहत आहे.